केज तालुक्यातील भोरी सावरगाव येथे 12 डिसेंबर रोजी मनोज अरांगे पाटील यांच्या महासभेचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या सभेची तयारी पूर्ण झाली असून महासभेची पूर्वतयारी म्हणून केज शहरातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात आली होती. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकवटला असून मनोज अरांगे पाटील यांनी दिलेले 24 डिसेंबर ही तारीख जवळ येत असल्याने वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. रोजच जिल्ह्या जिल्ह्यातून अरांगे पाटील हे सभेच्या माध्यमातून मराठा समाजाची जागृती करत असून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथे 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मनोज अरांगे पाटील यांच्या महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून या महासभेची पूर्वतयारी म्हणून 10 डिसेंबर रोजी केज शहरातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भव्य रॅली शारदा इंग्लिश स्कूल ते भाऊसाहेब पाटील बीएड कॉलेजपर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये वाहनात ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा रॅलीचं आकर्षण ठरत आहे. बाळासाहेब जाधव, एमसीएन न्यूज, बीड. जे समाज आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा त्या सभेला यावं, जेणेकरून तुमच्या ह्याच्यात आमचा अडथळा नाही, तुम्ही सुद्धा आमच्यात अडथळा येत नाही. फक्त काही शक्ती ज्या आहेत, विद्वंस शक्ती ज्या आहेत, त्या फक्त आपल्या ह्या दुफळी माजविण्याचं काम करत आहेत. त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी, कुठेतरी ती थांबविण्यासाठी आपण सर्वांनी, मराठा समाज आणि इतर समाजाने, जसं गाव खेड्यामध्ये आपण एकत्र राहतो, एकत्र कुटुंब म्हणून आपण वागतो, त्या पद्धतीनं चितून पुढचे सुद्धा हे मराठा समाज हा भूमिका घेणार आहे. ह्याच्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे. त्या ठिकाणी आपल्या बोरी सावरगावच्या ठिकाणी लाखो संख्येनं त्या ठिकाणी महिला आणि पुरुषांनी उपस्थित राहावं, लहान मुलांनी यावं, एवढी मी या ठिकाणी केज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या लढ्यासाठी मराठा योद्धा मनोज अरांगे पाटील यांची 12 तारखेला सकाळी 10 वाजता बोरी सावरगाव इथं सभा होते. या सभेला संपूर्ण केज तालुक्यातून इकडे या ठिकाणी नांदुरघाट, विडा, होळ, आडस, त्यानंतर बनसारोळा, युसुफोडगाव, चिंचोली आणि या सगळ्या गावाच्या व्यतिरिक्त पंचक्रोशीतील सगळ्या गावातील नागरिकांना या सभेला आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करण्यात येते. आपल्याला आठवत असेल संपूर्ण रामायण किंवा असे काही चित्रपट लागले तेव्हा तुम्ही घरच्या गाड्या करून हे चित्रपट पाहायला गेलात. आता आयुष्याचा चित्रपट या ठिकाणी आपल्या आहे, आयुष्याचा चित्रपट म्हणूया, कारण पुढच्या पिढीचं भविष्य या आंदोलनावर आहे. म्हणून आम्ही या केज तालुक्याच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं, समस्त सकल मराठा बहुजन समाजाला विनंती करण्यात येते की ही विक्रमी सभा होणार आहे. या सभेमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित